पलूस तालुक्यातील सर्वात पहिली बँक कुंडलची मामासाहेब पवार सत्यविजय कॉपरेटिव्ह बँक याच मामासाहेब पवार सत्यविजय कॉपरेटिव्ह बँकेच्या मुख्य प्रधान कार्यालयाच्या इमारतीचे कुंडल येथील मामासाहेब पवार सत्यविजय कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड कुंडल या बँकेच्या प्रधान कार्यालय आणि मुख्य शाखेच्या नूतन इमारतीचे बांधकामाचे भूमिपूजन सांगली जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र अप्पालाड यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी बँकेचे अध्यक्ष प्रकाशराव उर्फ बाळासाहेब पवार उपाध्यक्ष दिलीपराव नलवडे उपसरपंच माणिकदादा पवार बँकेचे संचालक प्रशांत दादा पवार, पवार प्रमुख उपस्थित होते यावेळी बँकेचे सर्व संचालक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भारत नाईक कुंडलचे शाखाधिकारी एच पी पवार बाबासाहेब पवार व्ही डी पाटील वसंत सावंत सुहास पवार हंबीरराव पवार नितीन शेटे मिरजकर सावकर रवी यादव गजानन टकले राजू खारगे पोपट अंकल अंकलखोपचे सरपंच अनिल विभोते लखन यादव भैया गडदे बंडा पाटील रमेश नखाते सुहास गायकवाड संदीप लाड सर्जेराव पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद उपस्थित होते